नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही डे अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती पेपर सन दोन हजार तेवीस म्हणजेच आज झालेल्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते ते आज आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील तर सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे क्रमांक आहे ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यामधलं ते उद्यान आहे प्रश्न क्रमांक दुसरा सत्यशोधक समाज यांची स्थापना सन अठराशे बहात्तर मध्ये खालीलपैकी कोणी केली होती सत्यशोधक समाज यांची स्थापना सन अठराशे बहात्तर मध्ये खालीलपैकी कोणी केली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे सत्यशुत समाज यांची स्थापना सन अठराशे बहात्तर मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी यांची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा गारो जेतिया या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या टेकड्या आहेत गारो खासी जेतिया या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या टेकड्या आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे गारो खासी जेतिया या टेकड्या मेघालय या राज्यामधल्या टेकड्या आहेत प्रश्न क्रमांक चौथा तिसरे अँग्लो मैसूर युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते तिसरे अँग्लो मैसूर युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे तिसरे अँग्लो मैसूर युद्ध हे सन सतराशे नव्वद ते सन सतराशे ब्याण्णव ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य पर्याय असेल प्रश्न क्रमांक पाचवा दमनगंगा या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमधून होतो दमनगंगा या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमधून होतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे दमनगंगा या नदीचा उगम सह्याद्री या पर्वत रांगेमधून होतो प्रश्न क्रमांक सव्वा कोणार्क येथील सूर्य मंदिर खालीलपैकी कोणी बांधलेला आहे कोणार्क येथील सूर्य मंदिर खालीलपैकी कोणी बांधलेला आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे कोणार्क येथील सूर्य मंदिर हे राजा नरसिंहदेव यांनी कोणार्क येथील सूर्य मंदिर हे बांधलेलं आहे प्रश्न क्रमांक सातवा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे है, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आहे प्रधानमंत्री ग्राम सडक या योजनेची सुरुवात सन दोन हजार मध्ये ती झालेली आहे प्रश्न क्रमांक आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो आंतरराष्ट्रीय योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो तर आंतरराष्ट्रीय योग दिवस हा ऑप्शन क्रमांक तीन एकवीस जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिवस हा असतो प्रश्न क्रमांक नव्वा रेगुरमृदा खालीलपैकी कोणत्या भागामध्ये प्रामुख्याने आढळते रेगुर ही मृदा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आढळणारी मृदा आहे मृदा तर रेगुर ही मृदा दख्खनचे पठार यांच्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी ती मृदा आहे प्रश्न क्रमांक दहावा उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी चालवली होती उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी चालवली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आहे उषा मेहता यांनी भूमिगत राहून मुंबई या ठिकाणी त्यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्रही चालवली होती प्रश्न क्रमांक अकरावा भारतीय नागरिक तत्वांचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला होता भारतीय नागरिक तत्वांचा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पास झालेला कायदा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे भारतीय नागरिकत्व यांचा कायदा सन एकोणीसशे पंचावन्न मध्ये तो संमत झालेला कायदा आहे प्रश्न क्रमांक बारावा वा भारतामध्ये पहिली महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोणत्या राज्याची होती भारतामधली पहिली महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोणत्या राज्याची होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे भारतामधली पहिली महिला मुख्यमंत्री ही उत्तर प्रदेश या राज्याची ती पहिली महिला मुख्यमंत्री होती प्रश्न क्रमांक तेरावा पाहुयात मुलींसाठी पहिली शाळा खालीलपैकी कोणी सुरू केली होती मुलींसाठी पहिली शाळा खालीलपैकी कोणी सुरू केली होती तर मुलींसाठी पहिली शाळा ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा ही सुरू केली होती प्रश्न क्रमांक चौदावा पाहुयात सेलुलर जेल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे सेल्युलर जेल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे सेल्युलर जेल पोर्ट प्लेयर या ठिकाणी सेल्युलर जेल आहे पोर्ट प्लेअर या ठिकाणी उदय ही योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीची योजना आहे उदय ही योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीची योजना आहे उदय तर उदय ही योजना ऊर्जा या क्षेत्रासंबंधीची योजना आहे प्रश्न क्रमांक सोळावा सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे सूर्यमाले मधला सर्वात तेजस्वी ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे तर सूर्यमालेमध्ये मध्ये ऑप्शन क्रमांक तीन शुक्र ग्रह हा सूर्यमाले मधला सर्वात तेजस्वी ग्रह आहे प्रश्न क्रमांक सतरावा पांढरे फुल हे खालीलपैकी कोणत्या देशाचं राष्ट्रचिन्ह आहे पांढरे फुल हे खालीलपैकी कोणत्या देशाचं राष्ट्रचिन्ह आहे पांढरे फुल तर पांढरे फुल हे इटली या देशाचं ते राष्ट्रीय चिन्ह आहे तर या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न विचारले होते ते कशा प्रकारचे विचारलेले आहेत ते आज आपण पाहूयात तर या ठिकाणी प्रश्न विचारला होता सुरेशने गाणे गायलेले असेल या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे सुरेशने गाणे गायलेले असेल या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक सी आहे सुरेशने गाणे ऑप्शन क्रमांक तीन पूर्ण भविष्य काळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात रिकाम्या जागी आपल्याला योग्य शब्द योग्य पर्याय निवडायचा आहे तर परोक्ष या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे जा परोक्ष हा या ठिकाणी एक शब्द आहे या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे जा परोक्ष तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी आहे शब्दयोगी आवय या ठिकाणी या शब्दाची जात असेल प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी आपल्याला विरुद्ध बर खालील पर्यायपैकी आपल्याला विरुद्ध आर्थिक शब्दाची बरोबर जोडी ओळखायची आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी होईल इलाज बरोबर नाही इलाज ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी विरुद्ध आथि आर्थाची बरोबर असलेली जोडी होईल प्रश्न क्रमांक चौथा पाहुयात पूर्वी कधी घडले नाही शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे पूर्वी कधी घडले नाही या शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे पूर्वी कधी घडले नाही या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी आहे अभूतपूर्व या ठिकाणी शब्द समूहाबद्दल योग्य शब्द असेल प्रश्न क्रमांक पाचवा पाहुयात कोण आहे रे तिकडे या वाक्याच्या शेवटी खालीलपैकी कोणते चिन्ह येईल कोण आहे रे तिकडे या वाक्याच्या शेवटी खालीलपैकी कोणते चिन्ह येईल या ठिकाणी ऑप्शन ऑप्शन क्रमांक क्रमांक डी असेल कोण आहे रे तिकडे याच्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहावा पाहुयात मी मुंबईला जाईन या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे मी मुंबईला जाईन या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे मी मुंबईला जाईन जाईन तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी आहे भविष्य काळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात पंख या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे पंख या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे पंख तर पंचा ऑप्शन क्रमांक ए एवा, ए पाहिजे चिखल या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल क्रमांक शाळेमध्ये वेळेवर यावे या वाक्यातील आपल्याला शाळेत या शब्दाचा विभक्तीचा प्रत्येक म्हणजे विभक्ती कोणत्या प्रकारची विभक्ती आहे ते आपल्याला ओळखायचं आहे शाळेत त आ म्हणजेच या ठिकाणी याचा आपला योग्य अर्थ ओळखायचा आहे अर्थ ओळखायचा आहे विभक्तीचा अर्थ ऑप्शन क्रमांक बी अधिकरण या ठिकाणी विभक्तीचा योग्य अर्थ असेल प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक नववा पाहूयात खालीलपैकी सामान्य सामान्य रूप न होणारा शब्द खालीलपैकी कोणता असेल खालील शब्दापैकी आपल्याला सामान्य रूप न होणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी फोटो या ठिकाणी सामान्य रूप न होणारा शब्द होईल प्रश्न क्रमांक दहावा पाहुयात खेळ या खेळ या नामाचं आपल्याला सा ना, सामान्य रूप ओळखायचं आहे खेळ या नामाचं आपल्याला सा ना, सामान्य रूप कोणत्या प्रकारचं होईल ते ओळखायचं आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक खेळ या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक अकरावा पाहूयात सौंदर्य या शब्दाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे सौंदर्य या शब्दाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे सौंदर्य या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए आहे गुणविषयक ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपला योग्य उत्तर असेल गुण विशेष प्रश्न क्रमांक बारावा पाहुयात विशेषण हे खालीलपैकी कशा प्रकारचं असते विशेषण हे खालीलपैकी कशा प्रकारचं असते विशेषण तर विशेषण ऑप्शन क्रमांक बी व्यक्तिवाचक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेरा पाहूयात तो घोडा शर्यतीमध्ये पहिला आला या वाक्यातील आपल्याला सार्वनामिक विशेषण ओळखायचा आहे तो घोडा शर्यतीमध्ये पहिला आला त्या वाक्यातील आपल्याला सार्वनामिक विशेषण ओळखायचं आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी तो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौदा वाहूयात आई त्या मुलांना हसवते हे उदाहरण क्रियापदाच्या खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडते आई त्या मुलांना हसविते हे उदाहरण खालीलपैकी क्रियापदाच्या कोणत्या प्रकारामध्ये मोडणार उदाहरण आहे हसविते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए आहे आई त्या मुलांना हसविते हे उदाहरण प्रयोजक या क्रियापदाचं ते उदाहरण आहे प्रयोजक या क्रियापदाच्या क्रियापदाचं उदाहरण आहे व्हिडिओला सर्वांनी एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील